नमस्कार, माझ्या स्वयंपाकघरात आपले स्वागत. आज आपण खानदेशी बट्टी करणार आहोत. ही बट्टी अतिशय खमंग आणि खुसखुशीत होते. ही बट्टी साध्या वरणाबरोबर खातात. ही बट्टी आधी चुरून घ्यायची आणि त्याबरोबर मस्त उकळलेलं थोडंसं पातळ असलेलं वरण त्याबरोबर घेतात आणि त्याबरोबर लोणकड, तूप. आणि ह्या वरणबट्टीबरोबर वांग्याची चमचमीत भाजी किंवा लाल भोपळ्याची चमचमीत भाजी, थोडीशी तिखट असलेली भाजी खातात. ह्या बट्ट्या खूपच खमंग लागतात. मी मात्र गोड आंबट वरणाबरोबर ही बट्टी करणार आहे. चला तर मग खमंग आणि खुसखुशीत बट्टी कशी करायची ते बघूयात. बट्टीसाठी घेणार आहे आहोत आपण हे गव्हाचं पीठ. हे दोन वाट्या भरून मी गव्हाचं पीठ घेतलेले आणि एवढ्या दोन वाट्या भरूनच आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे. हे बघा, बट्टीमध्ये टाकण्यासाठी आपल्याला एक चमचाभर धणे घ्यायचे आहे, चमचाभर बडीशोप घ्यायची आहे आणि हा ओवा घ्यायचा आहे. आता हा ओवा असाच टाकून द्यायचा आहे आणि हे मात्र थोडीशी आपल्याला मिक्सरला भरड करायची आहे. हे बघा, ही अशी मी भरड करून घेतली आहे, अशी जाड भरड करून घ्यायची. ही पण टाकायची आहे. यात टाकायचं आपल्याला चवीनुसार मीठ. आपण कणकेत मीठ टाकतो त्यापेक्षा थोडंसं जास्त टाकायचं आहे, म्हणजे बट्ट्या टेस्टी लागतात. त्यात टाकणार आहोत आपण थोडीशी हळद. यात टाकायचं आहे आपल्याला मोहन. हे छोटे चमचे मी 5 चमचे टाकले, अंदाज घेऊन मग परत टाकायचं. हे छान असं कालवून घ्यायचं आहे. आपल्याला मोहन म्हणजे असं चांगलं हे याचा गोळा होईस्तोपर्यंत मोहन टाकायचं आहे, म्हणजे बऱ्यापैकी मोहन टाकायचं आहे. यात छोटे चमचे 5 चमचे टाकलेले आहे. अजून थोडं टाकणार आहे मी. तुम्ही पिठानुसार अंदाज घेऊन मोहन टाकायचे. आता मी ह्या 4 वाट्या पीठ घेतले, 2 वाट्या गव्हाचं पीठ आणि 2 वाट्या बारीक रवा घेतलेला आहे. मिक्स करून घ्यायचंय. सगळ्या पिठाला तेल लागलं पाहिजे. मस्त सुगंध येतोय बडीशोप आणि धण्याचा, मस्त सुगंध येतोय. ओवा पण टाकलाय आपण. हे बघा, हे असं झालं पाहिजे. बस झालं याला मोहन. आता छान कालवून घेतलंय आपण. यात टाकणार आहोत आपण दही. 1 चमचा टाकले आणि अजून 1/2 चमचा. हे सुद्धा छान कालवून घ्यायचंय. आता यात टाकणार आहोत आपण थोडासा सोडा. हे बघा, 1/4 चमचा सोडा टाकणार आहोत. या 2 चिमूट सोडा टाका आणि छान कालवून घ्या. दोन ते 3 मिनटं छान असं मी कालवून घेते. 2 ते 3 मिनटं छान कालवून घेतले आणि आता मी पाणी टाकून भिजवून घेते. हे बघा, अशी मी कणिक भिजवून घेतली आहे. थोडीशी घट्ट आहे. आपल्याला बट्ट्या करताना परत एकदा मळून घ्यायची आहे. हे आता आपण 1-15 मिनिटासाठी झाकून ठेवूया. हे
बघायला 15 मिनिटं झाली आहे, आपण उकळून बघू। हे बघ छान भिजलं आहे पीठ। आता तरी याला असं 2-3 मिनिटं छान मळून घेते मी। एक 3 ते 4 मिनिटं मी परत मळून घेतले। आता या आपण याच्या बट्ट्या करूयात। थोडा आकार घ्यायचा याच्या, गोल 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 अशा। अशा पट्ट्या करून घ्यायच्या आहे आपल्याला। तुम्हाला आवडेल असा आकार करा, छोट्या करा, थोड्या मोठ्या करा। आपल्याला त्या नंतर तळायच्याच आहेत। आपण आता या पाण्यात वाफवून घेणार आहोत आधी। अशा मी सगळ्या बट्ट्या तयार करून घेते। हे बघा, या मी बट्ट्या तयार करते आहे, तोपर्यंत एकीकडे मी पाणी ठेवलं आहे। आपल्याला या त्या वाफवून घ्यायच्या आहेत। मी 2 ग्लास मोठे भरून पाणी टाकलेलं आहे, त्यात आपल्याला या बट्ट्या वाफवून घ्यायच्या आहेत, उकळून घ्यायच्या आहेत। हे बघा, पाण्याला आता थोडी थोडी उकळी यायला लागली आहे। आपण या बट्ट्या यात सोडूया। आणि हे पाणी आपल्याला आमटी वरणसाठी उपयोगी पडतं, त्यामुळे हे पाणी फेकून द्यायचं नाही। हाय फ्लेमवरच आहे गॅसची आणि मी यात बट्ट्या टाकलेल्या आहेत। आता 1-2-3 मिनिटांनंतर आपल्याला त्या उलट्या करायच्या आहे, पण सगळे सगळे मिळून आपल्याला 10 मिनिटं फक्त ह्या उकळून घ्यायच्या आहेत। छान उकळायला लागलं आहे, 2 मिनिटं झाली आहे। आपण थोडस आता उलट करूयात त्यांना। आपण उकळून ठेवू। 10 मिनिटं छान बट्ट्या आपण पाण्यात उकळून घेतलेले आहेत आणि आता मी गॅस बंद करते। हे मी आता चाळणीत ओतून घेते। हे बघा, या बट्ट्या आपण थोड्याशा गार करून घेतल्या आहेत आणि ह्या आता आपण कापून घेणार आहोत। याचे 4 तुकडे करणार आहे मी। याचे 4 तुकडे करून घेऊया आपण आणि आपल्याला तुपात तळून घ्यायचे आहेत। हे बघा, आपलं तूप तापलं आहे, गॅस मिडियम केला आहे। आपण आता एक एक बट्टी टाकूया आणि छान खमंग तळून घेऊया। मी मंद अग्नीवर छान 2 ते 3 मिनिटं मस्त खरपूस तळून घेतले आहेत। मस्त खरपूस झाले आहेत, आपण आता काढूया। दुसऱ्या टाकूया आपण। अशा मी सगळ्या आता तळून, हे बघा आपल्या बट्ट्या तयार झाल्या आहेत, सगळ्या मी तळून घेतल्या आहेत। हे बघा किती खुसखुशीत झाल्या आहेत, बघा किती छान जाळी आली आहे बघा। हे बघा, अशा या खमंग आणि खुसखुशीत बट्ट्या आपणही करून बघा आणि खाऊन बघा। आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा।
चला तर मग परत भेटूया आपण एका नवीन रेसिपीसह. धन्यवाद.